वार्षिक तपासणीसाठी आयजी विश्वास नांगरे पाटील साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकरणे निकालात काढण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या, तसेच जिल्हा प्रमुख संदीप पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी जिल्हा दौऱ्यावर नांगरे पाटील आले आहेत. शुक्रवारी पोलीस उपविभागीय कार्यालय शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. बैठकीवेळी आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाई व पोलिसांचे अधिकार यावरून शाळा घेतली, कारण विविध कारवाईंबाबतचे त्यांनी स्वतः पोलिसांना अलर्ट पाठवूनही कारवाई झाली नसल्याचे समोर आले. यामुळे पोलीस आता तरी कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उपस्थित नागरिक युवक युवतींनी शाहूनगर मध्ये पोलीस ग्रस्त वाढवावी, अजूनही चौकात वाढदिवस साजरे करणाऱ्यांचे प्रमाण कायम आहे. चौकात सायंकाळनंतर दुचाकी चारचाकी लावून युवक हुल्लडबाजी करत असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्याचप्रमाणे दिवसा अजिंक्यतारा चार भिंतीच्या अमराई परिसरात प्रेमी युगलांची संख्या वाढू लागली असल्याबाबतचेही कारणे मांडले. शहरातील इतर भागातील लोकांनीही विविध प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या तक्रारीवर बोलताना आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांना विविध सूचना केल्या. अँटी बर्थडे स्कॉर्ड स्थापावे. राजवाडा बसस्थानक परिसरात 3 दारूची दुकाने असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यावर नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे तक्रार आल्या तर दारू दुकानाचा परवाना 1 महिन्यासाठी निलंबित करण्याचे अधिकार असल्याचे उपस्थित पोलिसांच्या लक्षात आणून दिले. दरम्यान यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, साताऱ्यातील प्रतिष्ठित नागरिक युवक युवती उपस्थित होते.